1500 रुपये आणि नातं 1500 रुपयांनी विकत नाही घेता येतो की 1500 रुपये नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा. हे मी म्हणत नाहीये, या राज्यातली प्रत्येक महिला, तुम्हाला मी बोलले तर तुम्हाला वाटेल मी राजकारण करते, मी हे राजकारणापुरते म्हणतच नाहीये. एक लक्षात ठेवा, मीही एक मुलगी आहे, मी एक आई आहे, मी एक बहीण आहे. एक आई, बहीण, नागरिक, आत्या, मावशी या सगळ्या नात्यात मी आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला 1500 रुपये आणि नातं 1500 रुपयांनी विकत नाही घेता येतो. नाती ही प्रेमानी आणि विश्वासानी जपली जातात, ती विकत मिळत नाही. तो काय साबण नाही आहे, गेलं 1500 रुपये घेतले आणि आणलं, असं नसतं. या सरकारला दुर्दैव आहे की या सरकारला नातं आणि व्यवहार यातला अंतरच करत नाही. व्यवहारात पैसे असतात आणि नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास असतं. यांना वाटतं 1500 रुपये गेले ते 50 खोके एकदम ओके, ते 50 खोक्याला 30 गेली असतील विकत. आम्ही नाही, नात्याचा अपमान आहे हा लाडकी बहीण म्हणणं. आम्ही म्हणणं आहे सुरक्षित बहीण, आम्ही 2000 रुपये देतो. आणि ज्या ज्या महिला भगिनींनी हे केलेलं आहे, खरंच त्यांच्या वेदना या सरकारनी समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.